तर श्रुतेज फणसवाडी संघाला विनंती असेल आपला एक अंपायर द्यायचा. श्रुतेज फणसवाडी आपला एक अंपायर द्यायचा. क्षमा असावी, काही चेंजेस करण्यात येत आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता आपण माझे साथी समालोचक मनोज उघडे सरांना सामना त्वरित फीड अप करायचे. सर, नुकतंच आपल्याकडं माहिती मिळते हवामान खात्यातनं की नेरळ विभागामध्ये मात्र अवकाळी पावसाची मात्र सुरुवात झाली. काही वेळाच मात्र बदलापूर विभागामध्ये सुद्धा पावसाची सुरुवात होईल यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण दमट वातावरण पाहतो आपण. शिवतेश बालू भगत आपण सहकार्य करायचं, एक पंच द्यायचं आम्हाला या स्पर्धेसाठी. धन्यवाद. स्वतः पंच पाहतो आपण बालू भगतला, महाराष्ट्र पोलीस. सामना मात्र 3 षटकाचा असेल, दोन्ही संघांनी व पंचांनी नोंद घ्यायचंय. मात्र संघाचा संघनायक सचिन, सामना 3 षटकाचा असेल. तसेच नेरळ संघाचा संघनायक बंडू आपण नोंद घ्यायचे की सामना फक्त 3 षटकाचा राहील. बघा आताच आमच्याकडे मात्र माहिती येते की पावसाला सुरुवात झाली. सामना मात्र 3 षटकाचा राहील यामध्ये मात्र शंका नाहीये. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहतो आपण, माथेरान विपक्ष नेरळ लव्हाळी. सलामीला पाहतो आपण रोहिदास आणि मंगेश. गोलंदाज मार्क वर पाहतो आपण मनीष. स्ट्राईक वर रोहिदास, ऑन स्ट्राईक वर पाहतो आपण मंगेश. आपल्याकडे चंडू या ठिकाणी मात्र शतरक्षण, स्वतः एसटी रक्षक मात्र चुका पाहायला मिळत आहेत. पहिला चंडू मात्र निर्धाव पाहतो आपण मात्रां संघाकडनं. गोलंदाज अतिशय वेगानं गोलंदाजी केली जाते मनीषच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर मनीष. या ठिकाणी चंडूला उचललाय, चंडू मात्र बराच जड आहे. त्या ठिकाणी शतरक्षक पाहतो आपण. पहिल्या मोमेंटला मात्र जल उडाला होता, दुसऱ्या मोमेंटला मात्र जल कॅरी केला आणि पहिला धक्का मात्र मिळवून दिला गोलंदाज मनीषनं. आणि पहिला धक्का लागतोय नेरळ लव्हाळी संघाला. बॅट दिला होता रोहिदास. नवीन फलंदाज पाहता आपण इनिंग क्रमांक 3 वर निलेश. या ठिकाणी मात्र गोलंदाजावर आक्षेप नोंदवला गेलाय. थर्ड पंचांच मागणी केली तर विनंती असेल थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज आपण स्वतः जायचंय. आणि मेन पंचांचं काम करण्यासाठी आमंत्रित केलंय पंचांच्या भूमिकेमध्ये. एक महाराष्ट्र पोलीस पनवेल विभागातील पाहतो आपण शिवतेज फणसवाडी. या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं महाराष्ट्र पोलीस बालू भगत या साहेबांना पाहतो आपण. त्यांनी स्ट्राईक वर पाहतो आपण मंगेशला. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर माथेरान एचपी 11 संघाकडनं मनीष. ओहो चंडला मात्र सूर्याचे शतरक्षण पाहायला मिळालं होतं. जल कॅरी करण्याची संधी होती या ठिकाणी, संधी मात्र गमावले. आणि एका धावेन मात्र संघाच श्रीगणेश केलाय. नेरळ लव्हाळीची धाव संख्या दाखवतो आपण, 1 बाद 1 धाव संख्या. सूर्यक झेल होता, शत्रक्षक पाहत होता आपण पॉईंटच्या दिशेनं. आता चंडू शत्रक्षाच्या त्याला मात्र स्पर्श झाला, चंडूचा वेग मात्र कमी झाला आणि चंडूला शेवटच्या उचल फेक करण्यासाठी 2-1 धाव मात्र अंकित केली जाईल. या ठिकाणी माझं सूर्य शत्रक्षण पाहायला मिळालं. निरधाव चंडू आपला हातून गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून.
पुनः गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर मनीष हाफ ट्रैकर चेंडू चेंडू की दिशा पावी लगे पंचाना पंच आमच्याकडे वळतेच कबाईट च्या सहाय्याने मात्र स्वर चेंडू मात्र बघता येत अनंत अवंतर धाप धपल कवर कैरी केली जाईल एक बाद दोन धापा धापल कवर लागले गेल्यात नेरल लवाली संघाचे गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर मनीष चांगल्या पद्धतीने मात्र शतक हाताळताना पाहतो आपण या ठिकाणी चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी शतरक्षक पाहतो आपण चांगल्या पद्धतीचे शतरक्षक लागणार दुसरा धक्का नेरल लवाली संघाला बॅक टू द आउट निलेश सूर्य शतरक्षण पाहायला मिळालं कबरच्या दिशेनं नौका फलंदाज पाहतो आपण गणेश गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर मनीष चला सामना फीडअप करायचंय या ठिकाणी चंडूला दीर्घावलाय चंडू बरास केला त्या ठिकाणी आता दोन शतरक्षक पाहतो आपण चंडूच्या मागे जाताना आणि शरत लागली जाते शरत मात्र चंडू जिंकला जातो येणारा दंड नेता पहिला चौका चमकाराच्या मदतीने धाव संख्या दाखल का बर दोन बाद सहा धावा पिवनचं पहिलं शतक संपतंय आणि एका शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागली गेलीत नेरळ फणस नेरळ लवाली संघाचे दोन बाद सहा धावा तर डीजे ऑपरेटर आपण यायचंय खेळाडू कक्षामध्ये यायचं आपण नाही आपण मात्र एक संदेश यायचंय धुंद वाजवण्यासाठी बोनोली गावचा एक डीजे ऑपरेटर गोलंदाज पाहता आपण गोलंदाज मार्क वर सुनील या ठिकाणी हलक्याची आताची बॅच गोलंदाज बाद लागणार तिसरा धक्का नेरळ लवाली संघाला बॅक टू द आउट गणेश गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क पर सुनील हाफ ट्रॅकर चेंडू चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं फलंदाजाला त्या ठिकाणी मात्र गॅप सिलेक्शन चेंडूचा चौकार कनेक्ट नेरळ लवाली चौकाराच्या मदतीने धाव संख्या दाखल का पण तीन बाद दहा धावा डीजे चौकाराच्या मदतीने धाव संख्या मात्र दापल कवर पाहत आपण तीन बाद दहा धावा लागल्या गेल्या तर नेरळ लपाली संघाची गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क पर सुनील भव्या तिसऱ्या चेंडू फेकी करण्यासाठी चांगली लाईन पाहायला मिळते या ठिकाणी पंचांना बुमरा करण्याचं काम केलंय परंतु मात्र पंच दीक्ष पाहतो आपण महाराष्ट्र पोलीस बालू भगत स्क्वेअर लेगचे मेन पंच पाहतो आपण मनोज उगडे मेन फ्रॉम बोनोली गोलंदाज सज्ज पाहतो गोलंदाज मार्क वर सुनील या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट मारण्याची संधी होती रनआउटची संधी या ठिकाणी गमावली गेली चेंडूची मात्र उचल फेकून त्या दरम्यान मात्र
या पुढील होणारा सामना तोपर्यंत आपण नाणेफेक साठी यायचे. डीएसपी लवाली पक्ष शिवतेज फणसवाडे दोन्ही संघाचा संघनायक यायचे तोपर्यंत नाणेफेकीसाठी यायचे. चला पंच सामना फिटअप करायचा आहे मनोज सर. गोलंदाज मार्क वर पाहतो आपण सुनील. सेकंड वर पाहतो आपण मंगेश. सलामीचा फलंदाज पाहतो आपण मंगेशला. धावा दापलकावर तीन बाद अकरा. नेरळ फणस नेरळ लवाळी संघाची अपर कट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या मात्र स्थिर अंकावर. चांगल्या पद्धतीचा मात्र सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी वन बॉक्स. चेंडू सीमारेषा बाहेर. बीएसएनएल चौकार कनेक्ट. नेरळ लवाळी संघ दुसरे शतक संपते. दोन शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या दापलकावर लागल्या गेल्यात. तर या नाणेफेकीसाठी डीएसपी लवाळी पक्ष शिवतेश फणसवाडे या सामन्यामध्ये मात्र नाणेफेकी करतील आदरणीय श्रीपद कडाळी. पंच पाहतो आपण. नाणेफेकी जिंकले शिवतेज फणसवाडी संघाने. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं डीएसपी लवाळी संघाला. शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण हेमंत. पारधीला स्ट्राईकवर पाहतो आपण हरिदासला. चला सामना पिटअप करायचंय. गोलंदाज पाहतो आपण हेमंत. माथेरान एचपी इलेव्हन या संघाकडनं शेवटचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण हेमंत. या ठिकाणी बॅटच्या ठिकाणी शतक पाहतो आपण. गलीच्या दिशेनं लागणारा चौथा धक्का नेरळ लवाळी संघाला. बॅट टू द आउट हरिदास. नौका फलन नौका फलंदाज पाहतो आपण इन क्रमांक पाच वर बंड्या उर्प बंडू. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क वर हेमंत. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट. या ठिकाणी चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी शतरक्षक पाहतो आपण. चेंडू मात्र जमिनीला दान सोपा. चेल मात्र जमिनीला दान होतो. या ठिकाणी चुकीची पिकी पाहायला मिळाली. चेंडूची मात्र उचल गेल. त्या दरम्यान मात्र तीन धावा दापलकापर अंकित केल्या जातील. तर धावा दापलकापर लागल्या गेल्यात चार बाद. अठरा धप्पा. शेवटचं शतक हाणामारीचं शतक समजलं जात. ते शतक हाताळण्यासाठी मात्र पाहतो आपण माथेरान संघाकडनं हेमंतला. या ठिकाणी पुन्हा चेंडूला खेळून काढलंय. एक धाव मात्र अतिशय वेगानं. दुसऱ्या धावीसाठी माणस. दुसरी धाव सुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण पाहतो आपण. धापा संख्येचा विचार केला तर धापलकापर लागले गेले चार बाद वीस धापा. अजूनही काही चेंडू बरोबरीत पाहतो आपण. अजूनही तीन चेंडू बरोबरीत पाहतोय हेमंत या गोलंदाजाच. या गोलंदाज वर पाहा
पाहतो आपण गोलंदाज मार्कवर हेमंत या ठिकाणी पुन्हा चेंडूला खेळून काढलाय. एक धाव मात्र बंडाट वेगाने पुनर दुसऱ्या धावेसाठी मानस. या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या वेगाने मात्र पूर्ण होते. दोनच्या समीकरणात धाव संख्या दाबल का बर चार बाद 22 धावा. अजूनही दोन चेंडू मात्र उर्वरित पाहतो आपण. या पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना डीएसपी लव्हाळी विपक्ष शिवतेज फणसवाडे. सुरेख चेंडू या ठिकाणी खोल टप्प्याचा चेंडू मात्र फिकी केला. नेदाव चेंडू पाहायला मिळाला. अजूनही अजूनही शेवटचा चेंडू मात्र उर्वरित पाहतो. शेवटच्या चेंडूवर किती दाबा कुठतील मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला. स्ट्राईक वर पाहतोय आपण बंड्याला किती धाबा येतील या शेवटच्या चेंडूवर. या ठिकाणी त्याच पद्धतीचा मात्र चेंडूला फेकी केले होते. नेदा व चेंडू पाहायला मिळतोय प्लस विकेट. या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ समाप्तीला येतो. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा संख्या धापलकावर पाहतोय आपण. 5 बाद 22 धाबा आणि 23 धाब्याचं मात्र आव्हान. तर सलामीला पाहतो आपण हेमंत आणि योगेश या फलंदाजाला पाहतो आपण. गोलंदाज मार्कवर पाहतो आपण गोलंदाज रोहिदास नेरल संघाकडनं 18 चेंडू आणि 23 धावा कुटायचे आहेत. पप्पिया स्ट्राईक वर पाहतो आपण योगेश आणि स्ट्राईकला पाहतो आपण हेमंत. सामना ऑन होतोय. स्ट्राईक वर पाहतो योगेश ऑन स्ट्राईकला पाहतो हेमंत गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू मात्र लेग बाय फलंदाज बाद होतो. या ठिकाणी फलंदाज बाद होतो. लागणारा पहिला धक्का मात्र संघाला बॅक टू द काउंटर योगेश. लेग फोरच्या साहाय्याने मात्र फलंदाज बाद झाला. नौका फलंदाज पाहतो आपण इनिंग क्रमांक 3 वर. देवजनला पाहतो आपण.
गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर पहिल्या चेंडूवर मात्र विकेट संपादित केले या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीचा मात्र चेंडू फेकी केली कोलिंग अटॅक पाहतो आपण नेरदाव चेंडू पाहायला मिळालाय दुसरा चेंडू नेटा पाहायला मिळाला आपला तर गोलंदाजी पाहतो आपण रोहिताच्या माध्यमातून हाय वोल्टेजचा सामना पाहायला आपण नेरळ लवाळी पक्ष धामणवाडी या ठिकाणी सूर्यकिशात रक्षण पाहायला मिळाले रनआउटची संधी होती चुकीची फेकी पाहायला मिळाली सहा चेंडू आणि 17 धावीची गरज होती गोलंदाज पाहत होता आपण सागरला या ठिकाणी मात्र गोलंदाजावर मात्र दडपण निर्माण झालं होतं परंतु मात्र शेवटच्या चेंडूवर एक चेंडू आणि चार धावा मात्र जमावच्या होत्या फलंदाज होता नंदो मात्र नेताव चेंडू पाहायला मिळालं आणि विजय मात्र संपादित केलं नेरळ लवाळी संघानं आणि दुसऱ्या फेरीत मात्र प्रवेश केला ना येणारा दुसरा सामना पाहतो आपण नेरळ लवाळी पक्ष माथेरान तीन चेंडूचा खेळ संपुष्टात होते धावसंख्या फलकावर एक बाद एक धाव मात्र लागली गेली चांगल्या पद्धतीचा ओव्हर मात्र स्वीकारला गेला रनआउटची संधी चुकीचा शतरक्षण आणि चुकीला माफी नाहीये या ठिकाणी मात्र जर का शतरक्षण चांगलं झालं असतं तर एकही धाव मात्र मिळाली नसती नेताव चेंडूची सांगता करण्यात आली असती आणि धावसंख्या दापल कबर एकच्या समीकरणानं एक बाद दोन धावा अवकाळी पावसाला सुरुवात झाली क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला उडवलाय चेंडू चाहिल वन बॉम्ब सीमारेषा बाहेर वेस्टर्न चौकार कनेक्ट मात्र एचपी इलेव्हन संघ देवगणच्या बॅट मध्ये येणार पहिला दंडा नेत वन बॉम्ब चौकार गोलंदाज मार्क वर रोहिदास चेंडूची उचल कोणत्या दरम्यान मध्ये दोन धाव दाबल करून अंकित केल्या जातील या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडूवर निधाव तिसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव चौथ्या चेंडूवर मात्र एक धाव आणि पाचव्या चेंडूवर मात्र वन बॉम्ब समालोचन कक्षाच्या साईडने एक चौकार आणि शेवटचा सहावा चेंडू मात्र दोन धावा अशा प्रकारे पहिले शतक संपतंय आणि धावसंख्या लागल्या गेल्या धावल कापवर एक बाद आठ धावा येणारे बारा चेंडू आणि 15 धावीची गरज विजयासाठी माथेरान एचपी इलेव्हन संघाला गोलंदाज पाहतो आपण गणेश स्ट्राइकवर पाहतो आपण हेमंत बारा चेंडू आणि 15 धावीची गरज सामना कोण जिंकेल अद्याप सांगता येणार नाहीये माथेरान संघ कि नेरळ लवाळी संघ या ठिकाणी चेंडूला खेळून काढले एक धाव मात्र भन्नाट वेगाने घेतली दुसऱ्या धावीसाठी माणस दुसरी धाव सुद्धा आणि या ठिकाणी चुकीची फेकी पाहायला मिळते या ठिकाणी धावा मात्र पाहतो आपण तीन धाबा धाबल कबर लागल्या गेल्यात अजूनही 12 चेंडूची गरज 11 चेंडू आणि 12 धाबेची गरज विजयासाठी माथेरान एचपी इलेव्हन संघाला या ठिकाणी बॅटची एज लागते पंचांना बुमरा करण्याचं काम केलं
निर्धावत चेंडू ची संख्या येते आज ने 10 चेंडू आणि 12 धावेची गरज। या ठिकाणी पावसाला मात्र सुरुवात झाली, सामना फिट अप करायचा आहे। बघा आपल्या या इडन गार्डनला सुद्धा पावसाने सुरुवात केली, हजेरी लावली गेली। या ठिकाणी सुरक्षा रक्षण पाहायला मिळालं, दोन धावा मात्र अटॅक होता तिसऱ्या धावेसाठी मानस। या ठिकाणी मात्र तीन धावा दाबल कबर अंकित केल्या जातील, अजूनही 9 धावींनी मात्र गरज। या ठिकाणी पावसाला मात्र सुरुवात झाली, मगाशी म्हटलं गेलं होतं की आपण सामना मात्र त्वरित चालू करायचंय, परंतु मात्र या ठिकाणी मात्र पाऊस चालू झाला। हा सामना फिनिश करायचंय, पंच सामना फिट अप करायचंय। बघा अजूनही 9 धावांची गरज विजयासाठी। या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू एक पहिली धाव मात्र बंगाट बेगाने घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी मानस रनआउटची संधी। आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय, 1+ विकेट बॅक टू द आउट देव उपचार। आपका फलंदाज पाहतो आपण सुनील। चला फलंदाज जायचंय, धावत जायचंय, मित्रांनो हा सामना फिनिश करायचा आपल्याला। दोन बाद 16 धावा स्ट्राइक वर पाहता आपण सुनील। पुन्हा चेंडूला मात्र खिळून काढण्याचं काम केलं, सुरक्षित रक्षण पाहता रनआउटची संधी। आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा होय, शतक संपतय। धावसंख्येचा विचार केला धावपळ कापड, 2 बाद 17 धावा लागल्या गेल्यात अजूनही। पंच सामना फिट अप करायचा आहे, बघा अजूनही 6 धावेन मात्र वंचित पाहतो आपण, सामना फिट अप करायचा आहे। धाव संख्या लागल्या गेल्या तर 17 धाव संख्या फलकावर, अजूनही 6 चेंडू आणि 6 धाव्याची गरज विजयासाठी। गोलंदाज पाहतो आपण निलेश, चला फिट अप करा सामना, त्वरित शतरक्षण सजवायचं आहे। स्ट्राइक वर पाहता आपण सुनील, अनुन स्ट्राइक ला पाहता आपण हेमंत। 6 चेंडू 6 धावा पाहूया। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहता आपण, पहिला चेंडू पेस करेल गोलंदाज निलेश। चेंडूला या ठिकाणी मात्र उडवला, चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार, वेस्टर्न चौकार कनेक्ट माथेरान संघ। 9 चेंडू 1+4 अशा 5 धावा मात्र दाबल कबर लागल्या जातील। या ठिकाणी मात्र फ्री हिट ची चान्स, उघडा डोळे पाहणे, चेंडू आहे मात्र फ्री हिट। सहा चेंडू आणि 1 धावेची गरज विजयासाठी माथेरान संघाला। फ्रीटचा चेंडू या ठिकाणी मात्र अलक्याच्या हाताने चेंडू, या ठिकाणी रनआउटची संधी। विजय होतोय माथेरान संघ, बेस्ट ऑफ लक पुढील फेरीसाठी। हार्डलक नेरळ लवाली संघ, चला शतरक्षण साठी जायचंय फणसवाडी, शिवतेज फणसवाडी संघ आपण शतरक्षण त्वरित सजवून घ्यायचंय। तर मी या पुढील धावतो वातावरण मात्र करण्यासाठी मी आमंत्रित करेन माझे साथी समालोचक मनोज सर।
मेन प्रॉम भोनोली